पणजेच्या सीसीपीच्या 17 व्हीकल्स हाज्या लोकार्पणाच्या कार्यक्रमांक व्यासपीठार माझ्या बरोबर असतात पणजेचे आमदार बाबूश मनसेरत, सीसीपीचे चेअरपर्सन बाबूदय मडकयकर, तांचो तुम्ही हे मरे कमिशनर बाब संजीत, बाकीचे सगळे काउन्सिलर्स थोडे जण बसल्या थोड्या जणांक बसोंक खुर्च्यो ना, हे सगळे काउन्सिलर्स माझ्या समोर आशिल्लो सगळो स्टाफ, पत्रकार भाव आणि भयणांनो, सगळ्यात पहिल्यात पहिली हांव सीसीपीचे अभिनंदन करता की पणजे स्मार्ट सिटी हे शहर क्लीन दवरपा खातीर सगळ्यात व्हडलो रोल जर कोणाचो आसत जाल्यार तो सीसीपीच्या गार्बेज कलेक्शन वर्करांचो, तांच्या सगळ्यांनी तांचे अभिनंदन करचे. एक एकदा बरेचशे फावटी आम्ही पळयता पैसे असता पळय न्ही ते मोडपाकूय कळपाक जाय. हांव आत्तां संजिता कडेन उलयतालो, 14 फायनान्स कमिशनचे पैसे, म्हणजे 14 फायनान्स कमिशन सोपोन 15 फायनान्स कमिशन लागले, 15 फायनान्स कमिशनाचो पयलो इन्स्टॉलमेंटूय आयलो. पण खुबशे जाण म्हणजे म्युन्सिपाल्टीचे सीओ आसत किंवा पंचायतीचो तो सेक्रेटरी आसत किंवा हांगासर संजितान इनिशिएटिव्ह घेऊन म्हाका खूप बरं दिसता की आय थिंक 10 crores 10 कोटी रुपया खर्च करून ह्यो सगळ्यो व्हीकल्स घेतल्यो. अजूनही म्हणजे आता आम्ही हय व्हीकल कॉस्ट 3 कोटी प्लस त्याच्या बरोबर बाय डायजेस्टर एवरीथींग. हांवें कित्याक म्हटलें तर पयशे लोकां खातीर बऱ्या पद्दतीत कशे यूज करतले हे बी ठरोवपाचे पडटा आणि त्या पद्दतीन ते यूज करचे पडटा. अजूनही कितलीशीच म्युन्सिपाल्टी आसा आता इलेक्शनाक वचपाच्या, थोड्या जणांचे 14 फायनान्स कमिशनचे पैसे तशेच आसात अजूनही स्पेंड करूंक ना. आम्ही 15 फायनान्स कमिशनचे पैसे दितले, हे फावटी 15 फायनान्स कमिशनान त्यांना पैसे आणि वाढवूनही मिळाल्या. जर काम केल्या जाल्यार पैसे चढूय दिवपाक मेळटा, म्हणजे निदान फॉर द लोकल बॉडीज तांचे जे पैसे म्हणजे कितें दिवपाक जाय, सरकार खंयसरूच कमी पडचे ना, तांचे जे पैसे दिवपाक जाय हे निश्चितच रित्या त्यांना पैसे दितले. बाबूदय मडकयकर आणि उलयता असताना एक प्रश्न मुद्दा म्हणून म्हणजे गार्बेज कलेक्टर वर्करांचो मांडलो. खूप वर्सां झाली की 20 त्यांचो असो एज अ प्रेझिडेंटूय असा युनियनचो प्रेझिडेंट हांगासर आसा की तोय बी कंटिन्युअसली फॉलोअप करीत असा की हो प्रश्न सुटावो जावचो म्हणून. पण हांवें ताका एक आश्वासन दिलां की येता त्या कॅबिनेटान जे पोस्ट वॅकंट आसा, आय थिंक कितले वॅकंट आसा, 75 पोस्ट वॅकंट आसा ऑन अ सिनियरिटी बेसीस, ते डायरेक्टली पोस्ट जे आसा हे भरले वयतले, त्या ती 75 जणांक डायरेक्टली घेतले वयतले ह्या कॅबिनेटानूच. म्हणजे कमिंग कॅबिनेट जे असतले तितूर ताजे डिसिजन जातले, साईड बाय साईड बाकीच्या जणांक कशा पद्धतीत अकोमोडेट करूंक मेळटा, कशा पद्धतीत घेवपाक मेळटा. आणि इवन दो म्हणजे हे 75 घेतले काय फुडली प्रोविजन असतली की जो सिनियरिटीन आसा जो रिटायर जाता त्याका ऑटोमॅटिक आणि फुडल्या परमिशनांक येवचो पडचो ना. देर इज अ राईट गिवन फॉर द कमिश्नर अँड काउन्सिल कॅन डिसाईड दे कॅन डायरेक्टली टेक हिम, हे प्रोविजन करून दवरले वयतले जेणेकरून परत 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 हो प्रश्न जो आसा हो सरकाराकडे येऊक देना. जशी वॅकन्सी क्रिएट जाता त्या पद्धतीत सिनियरिटीन असतो तो वयतलो. दीस इज नॉट ओनली फॉर द सीसीपी बट म्युन्सिपाल्टी लेवलाचेर सुद्धा सगळ्या होच प्रश्न जो आसा अशाच पद्धतीन सरकार सोडोवपाच्या विचारान आसा. आणि निश्चितच आम्ही सगळे जाण म्हणजे हांवें कित्याक सांगलें, हे सरकार बारीक मनशाचे आयकता, हे सरकार बारीक मनशाचो आसा जो कष्ट करता ते आमकां खबर आसा. कारण ते सगळ्यात ही सिटी क्लीन दवरपा खातीर सगळ्यात व्हड काम जर कोण करता आसत तर आमचे म्युन्सिपाल्टीतले वर्कर करता. पण हे इतक्याचेर भागचे ना, म्हणजे आम्ही प्रत्येक फावटी स्वच्छ गोंय सुंदर गोंय म्हणून सगळे सांगतात बट बरेचशे फावटी घरा कडल्यान भायर सरता प्लास्टिकची पिशवी घेता ती खंय तरी डस्टबीन थंय उडोवच्या पैकी अशी काडटा आनी रस्त्यार उडयता. गोंयकारांनी तितके लक्षांत दवरचें पडटलें की तुमी मुद्दामून पळयात खंयच्याच सिटीत खंयच्याच राज्यात अशा पद्धतीची गार्बेज कलेक्शन खंयसरूच करिना. तुम्ही मुद्दा म्हणून पळयता हार्डली फक्त ओनली इन मध्य प्रदेश ती बी इन कॅपिटल, पण आम्ही गोंयभर पुराय हायवेज किंवा पुराय स्टेट हायवेज मेन रस्ते जे आसा पळय त्या सायडीची गार्बेज काडपाचें काम हे सरकार करता, आमचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन करता. बट सगळ्या गोंयकारांनी जर इतके लक्षांत घेतले की माझे गोंय सुंदर गोंय स्वच्छ गोंय जर दवरतलो आसत जाल्यार निदान घरातली गार्बेज जी आसा ही काढून रस्त्यार उडोव नाकात. खंयसरूय जर ट्रक हाडून खंयची इंडस्ट्रियल गार्बेज हाडून गांवांनी व्हरून उडोव नाकात, बंद करात.
की सरकार इंडस्ट्रियल गार्बेज घेवपाचे प्रोविजन केला, घराघरातली गार्बेज घेवपाक त्या त्या म्युनिसिपालिटीन त्या त्या पंचायतीन प्रत्येक कडेन गार्बेज कलेक्शन दवरल्या, थंयसरूय तांच्यांनी ती उडोवची, जेणे करून हे गोंय जे आसा हे स्वच्छ आनी नितळ गोंय उरतले अशें म्हाका दिसता. आमी सगळ्यांनी जर जापसालदारकी घेतली जाल्यारूच शक्य आसा. आयच्या ह्या सुवाळ्याचेर हांव परत एकदां म्हणजे पणजेच्या सीसीपीक खरोखरूच अभिनंदन करतां की तांच्यांनी एडवान्स पद्दतीत म्हणजे गार्बेज ट्रिटमेंट आसतली, गार्बेज कलेक्शन आसतली, म्हणजे इवन दो सगळ्यो व्हिकल ज्यो सुद्दां घेतल्या त्यो इन एडवान्स टॅक्नोलॉजीच्यो व्हिकल्स हांगासर घेतल्या. आनी खास करून ह्या सुवाळ्याक मुद्दामून हांगासर म्हाका उलोवपा खातीर आफयलो त्या खातीर परत एकदां हांव तांकां धन्यवाद दितां आनी म्हजी दोन उतरां सोंपयतां. देव बरें करूं.